ते जर नसतील एखाद दिवशी शूटला तर आम्हाला आम्हालाच करमत नाही काय, की ते एक वेगळी एनर्जी घेऊन येतात. म्हणजे आपण कुठल्याही मूडमधनं, म्हणजे मोठी माणसं आपण वेगळ्या विचारात असतो, वेगळ्या मूडनी आपण आत येतो, पण त्यांना बघून आपण सगळी दुःख विवंचना सगळं विसरून जातो. नमस्कार, मी नितीन मोरे, मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. निमित्त आहे आपल्या बहिणीचं लग्न आणि त्याच निमित्ताने बहिणीचे आई बाबा माझ्यासोबत आहेत. कसे आहेत दोघे? एकदम छान, मस्त मस्त. बहिणीचं आपलं लग्न आहे, आता खूप सारे विधी येत आहेत, होणार सुद्धा आहेत. काय एक्साइटमेंट आहे सेटवर सुद्धा आणि तुमच्या मनामध्ये सुद्धा? मुळात लग्न घर आहे आणि नुसतं म्हणजे शूट करतो असं नाही वाटत आहे, खरोखरच आम्ही ते अनुभवतो आहे आणि खरंच आपल्या घरी लग्न आहे, आपल्या मुलीचं लग्न आहे अशीच फिलिंग आहे मनामध्ये. त्यामुळे आम्ही तर प्रचंड एन्जॉय करतो आहे, खूप धमाल येते. एकतर शूटची लगबग आणि त्यात सीन सुरू झाल्यानंतर एक वेगळी लग्नाची लगबग, म्हणजे ती एकत्र झाल्यानंतर असं वाटतं की यार खरंच लग्न करत तर आपण नाही होतं आणि त्यात आपल्या मुलीचं लग्न असल्यानंतर ती जबाबदारीने करणं हे खूप आनंददायी आहे. मालिकेच्या सेटवर चार लहान मुलं आहेत, कल्ला करणारे मुलं आहेत, काय त्यांच्यासोबत कशी मजा येते? खूप मजा येते. म्हणजे काही काही वेळेला तर असं होतं की बापरे, आपल्याला त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळतं. एकतर खूप मस्ती असते, खूप एनर्जी असते त्यांची, वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी असते. आणि आम्ही फक्त ऑन स्क्रीन आई बाबा नसतो तर आम्ही ऑफ स्क्रीनसुद्धा आई बाबा असतो. ते आम्हाला कट झाल्यावर सुद्धा किंवा इतर वेळी सुद्धा आई किंवा नाना असेच हाक मारतात. तर आम्हाला त्याची इतकी सवय झाली की मी त्यांच्याशी मी ते जर नसतील एखाद दिवशी शूटला तर आम्हाला आम्हालाच करमत नाही. तू काय सांग काय, की ते एक वेगळी एनर्जी घेऊन येतात. म्हणजे आपण कुठल्याही मूडमधनं, म्हणजे मोठी माणसं आपण वेगळ्या विचारात असतो, वेगळ्या मूडनी आपण आत येतो, पण त्यांना बघून आपण सगळी दुःख विवंचना सगळं विसरून जातो. कारण ती जी एनर्जी घेऊन आपल्याकडे येतात ना, त्या एनर्जीने आपल्याला असं वाटतं की आपण डबल एनर्जीने काम करावं आणि तेच आमच्याकडनं कुठेतरी रिफ्लेक्ट होतं. त्याचं मूळ कारण तेच आहेत. बरं, मी सगळ्यांना माहीत आहे आपली पिरियडिक मालिका आहे, त्या पिरियडिक मालिकेमधली मराठी भाषा, मराठी बोली, तिचे ते अवघड शब्द, असं कधी झालं आहे का ऑन कॅमेरा किंवा एखादा डायलॉग बोलायचा त्याच्यामध्ये आपले जे रँडम हे असतात तसं कधी झालंय का? खूपदा झालं, खूपदा होतं. एकतर कसं नॉर्मल मराठी भाषा असती, बोली भाषेतली असती तर मग गोष्ट वेगळी होती, पण ही पिरियडिक सिरियल असल्यामुळे ती वाली भाषा, परत त्यात ते जडजड शब्द, संस्कृत शब्द त्यांचे, हा संस्कृत शब्द, किंवा ते आपण हे केले का तुम्ही, हे झाले का तुमचे, असं जे लावतं ते आपण युजली नाही म्हणत. तर असं खूपदा झालंय सीन्समध्ये की माझा एक सीन होता तेव्हा मी बारकूला म्हणते की बारकू कसे आहात तुम्ही वगैरे, मग ते मला म्हणतात की मी मस्त, म्हणजे मी छान आहे, तुम्ही कसे आहात, तर माझ्या पटकन तोंडातून निघून गेलं की मी मस्त आहे एकदम, असं कधीतरी होतं. किंवा अरे अरे चुकले माझे, ह्याच्याऐवजी अरे सॉरी हा, असं वगैरे काहीतरी होऊन जातं. सो ते कठीण होतं पण मजा असते. आता लग्न समारंभ सुरूच आहे म्हटल्यानंतर ज्या विधी येत आहेत त्या विधी सुद्धा आमच्यासाठी नवीन आहेत, कारण ते आपण असं सहजासहजी आता एवढ्या विधी होत नाही, पण त्या विधींमध्येही काही शब्द असतात जे एवढे अवघड असतात की आपल्याही कळायला वेळ जातो की अरे नेमकं काय आहे, पण ते कळल्यानंतर तो सीन करण्याची मजा एक वेगळीच असते. तर ते अवघड शब्द कधी कधी वापरणं आणि ते वापरायला मिळणं हे खूप मजादायी आहे. दोघे पण तुम्ही खूप सुंदर दिसता. आम्ही बैलसोबत सुद्धा आमचं बोलणं झालं, बैलासुद्धा तुमच्याबद्दल मी प्रश्न केलेला असते, सुद्धा खूप गोड उत्तर दिलं तुमच्या दोघांबद्दल. तुम्ही दोघं काय सांगायला बैलबद्दल आणि एकंदरीत वर्धाबद्दल? वरदा आमची एनर्जी, वरदा म्हणा किंवा बयो म्हणा, ही आमची एनर्जी असं मी म्हणेन. आणि ती उत्तम ॲक्ट्रेस आहेच, असं नाही, ती काम सुंदर करतेस, पण ती माणूस म्हणून मुळात खूप छान आहे. त्याच्यामुळे जसं आम्ही म्हणलं की लहान मुलं एक वेगळीच एनर्जी घेऊन येतात, त्यामुळे तिच्यासोबत जेव्हा आमचे सीन्स असतात तेव्हा आम्ही इतकं तिच्याशी कनेक्ट झालेलो असतो ना की आम्हालाच खरंच जेव्हा पाठवणी असते किंवा लग्नाचे सीन्स असतात आम्हालाच असं कसं तरी वाटतं की भाई आपली मुलगी जाणार आता. तर असं होतं, तर ती उत्तम माणूस आहे एवढंच मी सांगेन. वरदाबद्दल बोलायचं झालं तर आता ते ना ऍक्टर्सचं नातं उरलंच नाहीये, ते आई बाबा आणि मुलीचंच नातं झालेलं आहे. कारण ती इतकी आम्हाला चिकटून असते, इतकी आमच्या बरोबर असते की आम्हाला काय असं वाटत असतं की आता खरंच आता हिचं खरंच मोठी होऊन लग्न आम्हाला खरंच रडू येईल असं वाटतं. पण बिंग सिरियल की सिरियलमध्येही ते आता जे काय घडतं आहे त्यावरून आम्ही इतके भावूक झालो आहोत की काय काय सीनची इंटेन्सिटी इतकी असते किंवा ते इतकं छान डिस्क्राईब केलेलं असतं की आपण खरंच आपसुकच डोळ्यातून पाणी येईल की काय आणि काय होईल असं वाटतं. पण खूप छान आहे की आनंददायी वातावरण असूनही एका मुलीच्या आईबाबासाठी जे फील असेल ते फील कसं आहे ते अनुभव आम्हाला मिळत आहे. बरं, आता थोड्याच दिवसामध्ये आपलं लग्न, बहिणीचं लग्न आपल्याला बघायला मिळणार आहे, नंतर तिची पाठवणी सुद्धा होणार आहे.
काय तुम्ही दोघं तिला संदेश द्याल एक मुलगी म्हणून बघ तू जातेस आता साणेंच्या घरी जाणार आहेस काय संदेश द्याल तुम्हाला? मी तर तिला एकच म्हणेन की तू ज्या पद्धतीने आतापर्यंत वागत आली आहे म्हणजे ती धीट आहे ती प्रेमळ आहे ती खटाळ आहे तर तशीच राहा. कोणी दुसरं तुला सांगेल की असं वाग असं नको वागूस त्यांच्यावर भरोसा न ठेवता मनोदेवता जे काही सांगेल त्या पद्धतीनेच वाग आणि तसेच संस्कार तू पुढे सुद्धा पास ऑन कर. असंच पास ऑन कर की पास ऑन हा पिरियडिक शब्द नाहीये पिरियडिक शब्दामध्ये तेच संस्कार तू तुझ्या मुलांना काय की मी तुला एवढंच सांगेन की तू इथे जशी राहिलीस इथे जसं नानांचं प्रेम तुला मिळालं धाकही मिळालं तुला जसं आईचं प्रेम मिळालं तुला तेच प्रेम तेच संस्कार तू थोड्याफार फरकाने का होईना किंवा अधिक तू सानेंकडे सानेंकडनंही घे म्हणजे तिथेही तुला एक नाना आहे तर त्यांच्यातही ते वडिलांचं प्रेम घे तिथेही तुला एक आई आहे तिचंही प्रेम घे आणि ह्या सगळ्या संस्कारांचं मिश्रण ह्याचे गाठोडं बांध याचं आणि ते आता पुढचीच गोष्ट बोलतोय की ते आमच्या साने गुरुजींपर्यंत पोहोचव आणि ते जगाला दे इतकंच. तर मग जाता आता प्रेक्षकांना एकदा सांगा की आपलं भाऊचं लग्न कधी आणि काय असं दोघांना आमच्या लाडक्या आवडीचं म्हणजेच बयोचं लग्न येत्या 16 मेला सायंकाळी 6 वाजता आम्ही करण्याचं योजलेलं आहे. तिचं लग्न होणार आहे नारायणराव साने यांच्या ज्येष्ठ सुपुत्राशी म्हणजे सदाशिव नारायणराव साने यांच्याशी. तेव्हा तुम्ही सर्वांनी उपस्थित राहून त्या नवदाम्पत्या शुभाशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती. नक्की या बयोच्या लग्नाला. थँक्यू थँक्यू खूप मजा आली प्रमोशनच्या दरम्यान आपण नेक्स्ट टाइम सुद्धा भेटत जाऊ. नक्की धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू.